गेल्या वर्षी राज्यभरात कपाशी पिकावर बोंडअळीनं थैमान घातलं. परिणामी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. यंदा कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जालना जिल्ह्यातील कृषी विभागानं कंबर कसली. कपाशीच्या लागवडीपासून पुढचे 60 दिवस कृषी विभाग सतत शेतकऱ्यांना मदत करणार आहे. विशेष म्हणजे बोंडअळीच्या प्रादुर्भावाची आगाऊ सूचनाही शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. शेतीची मशागत शेवटच्या टप्प्यात आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात कपाशीचं पीक घेतलं जातं. यंदाही शेतकऱ्यांनी त्यासाठी तयारी केली असली तरी गेल्या वर्षी कपाशीवर मोठ्या प्रमाणात झालेल्या बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत आहे. बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. यंदा तशीच परिस्थिती निर्माण होणार नाही ना अशी भीती शेतकऱ्यांना सतावतीये. या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा कृषी विभागानं कंबर कसलीये. पहिले 60 दिवस बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फार महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात सापळे म्हणजे ज्याला आपण फेरोमोन ट्रॅप्स म्हणतो हे लावून खरंच किती प्रमाणात यावर्षी बोंडअळी आलेली आहे हे अगोदर जाणून निरीक्षणं नोंदवण्यात येतील. त्याच्यासाठी यावर्षी स्वतंत्र एक क्रॉपशॅप नावाची जी जुनी योजना आहे पण या नवीन पद्धतीनं यावर्षी राबवत आहोत. बोंडअळीच्या प्रादुर्भावासंदर्भात शेतकऱ्यांना पूर्वसूचना देण्यासाठी कृषी विभागानं यंत्रणा उभारलीय. बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात तात्काळ कीटकनाशक फवारण्या घेण्यात येणार आहेत. सुरुवातीचे 60 दिवस कृषी विभागाकडून मोठी मोहीम राबवण्यात येणार आहे. दरवर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनचं बियाणं बदलण्याची आवश्यकता नसल्याचं कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलंय. सोयाबीनमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांना बियाणं बदलायची आवश्यकता नाही आहे. 3 वर्षांनी एकदा आपण बियाणं बदलू शकतो आणि म्हणून घरचं बियाणं वापरा. ज्यांनी गत 3 वर्षाच्या आत बियाणं खरेदी केलेलं असेल त्यांनी पुन्हा बियाणे खरेदीवर वेगळा खर्च करू नये. शेतकऱ्यांनी कापसात मूग आणि उडीद पिकाचं आंतरपीक घ्यावं असं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलंय. या कडधान्य लागवडीतून शेतकऱ्यांचा कापसावर होणारा खर्च वसूल होईल. शेतकऱ्यांनी या काळात मक्याची लागवड करावी अशी सूचनाही कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. यंदा कपाशीचं होणारं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागानं दिलेल्या सूचनांचं पालन शेतकऱ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. जालन्याहून नितेश महाजनसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.